मुलांनो हे पहा की काय आहे, झाडाची फांदी दिसती ना, तर ह्या झाडाच्या फांदीमध्ये पहा तुम्ही, या ठिकाणी कोतया झालेला आहे, या ठिकाणी कोण आहे, इथं कोण तयार झालेला आहे, हा तुम्हाला लघु कोण दिसतो, हा लघु कोण दिसतो, तर म्हणजे निसर्गामध्ये सुद्धा कोण आहेत। बघा झाडामध्ये आपल्या पहा, या ठिकाणी सुद्धा कोण तयार झालेला आहे, आपल्या हाताच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही या ठिकाणी काय तयार होतो, कोण तयार होतो। आणि हे पहा आपल्या बोटामध्ये सुद्धा, या सर्व बोटामध्ये हे जे बोट दिसतात अंगठा सोडून, दुसऱ्या बोटामध्येही आपल्या कोणता कोण तयार होतो, लघु कोण तयार होतो। तर गेल्या वर्षीही आपण कोणाचे प्रकार पाहिलेले, आता या वर्षी त्याच्या पुढचा प्रकार वगैरे आपल्याला पाहिजे। तर सहावी मधील प्रकरण दोन कोण हा प्रकरण पाहू आपण। तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये काय म्हटलेले, खालील चित्र पहा व त्या चित्रावरून कोणाचे प्रकार लिहा असं। तर त्या ठिकाणी तुम्हाला घड्याळाचं असं चित्र प्रतिकृती दाखवलेली मी दाखवत आहे, चित्रात पण असंच आहे। आणि या ठिकाणी पहा, या ठिकाणी कोण तयार झालेला आहे, हा जो कोणता कोण आहे, हा विशाल कोण तयार झालेला आहे। दुसरी आकृती आहे कात्रीची, तर या कात्रीमध्ये पहा या ठिकाणी कोण तयार झालेला आहे, कोणता कोण तुम्हाला दिसतो, आता हे सरळ इकडून इकडे दिसतो म्हणजे काटकोण, ही दुसरी आकृती आहे। तिसरी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे पक्षी आहे, त्या पक्ष्याच्या चोंचीमध्ये तो मासा पकडलेला आहे खात असताना, तर तिथंही कोण तयार झालेला आहे, तो मात्र लघु कोण तयार झालेला आहे। त्याखाली रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, तुम्ही तिथं लिहा। आणि पुढे पाहूत आपण सारणी पूर्ण करा असा तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिलेले आहे ते पहा, कोण कोण आहे, कोणाच्या आकृती आहे, आणि काय करायचे, कोणाचे नाव लिहायचे तुम्हाला। कोणाचं नाव लिहित असताना आपण मागच्या वर्षी पण पाहिलेलं आहे की तीन अक्षरी आणि एक अक्षरी कोणाचं नाव लिहिता येतं, कोणाचं नाव लिहित असताना शिरोबिंदू मध्ये घेतला पाहिजे, असं नाही लिहिता येत पी आर वाय असं कोणाचं नाव लिहायचं नाही, तर कोणाचं नाव लिहित असताना कोण पी वाय आर या प्रकारे लिहायचं, कोण कोणाचं चिन्ह लिहायचं अगोदर कोण पी वाय आर, आणि खालच्या बाजूला दिलेला आहे कोणाचा शिरोबिंदू, शिरोबिंदू म्हणजे ही एक भुजा, वाय पी हा किरण, किरण वाय ही एक भुज आहे, आणि किरण वाय आर ही एक भुज आहे, आणि दोन्ही ज्या ठिकाणी जोडलेला आहे त्या ठिकाणी हा सामायिक शिरोबिंदू आहे। हा सामायिक शिरोबिंदू म्हणजे हा कोणाचा शिरोबिंदू, कोणता बिंदू आहे, बिंदू वाय। तर नाव लिहित असताना पहिल्या प्रथम काय लिहिलं पाहिजे, बिंदू, फक्त वाय लिहायचं नाही तर बिंदू लिहायचं, आणि बिंदू वाय पुन्हा नंतर दिलेला आहे कोणाच्या बाजू, या ठिकाणी कोणाच्या बाजू पहा, किरण किरण काय आहे, वाय पी म्हणजेच आपण त्या ठिकाणी बाजू बाजू लिहायचं, बाजू कोणती आहे, वाय पी, आणि बाजू वाय आर। आता दुसरेही या ठिकाणी कोण दिलेले आहे, त्याचं नाव आहे कोण यल यम यन, यल यम यन शिरोबिंदूच नाव आहे, बिंदू काय यम, आणि बाजू बाजू यम यल, बाजू यम यन। तर तिसऱ्या कोणाचं नाव आहे कोण बी ओ एस, शिरोबिंदूच नाव बिंदू ओ, बाजूंची नावे बाजू ओ बी बाजू ओ एस। तर आपण कोणाचे नाव, शिरोबिंदू आणि बाजूंची नावे आपण पाहिलेले आहे। पुढचं आपल्याला आता या ठिकाणी कोणाचे कोणाचे प्रकार हे करायचे आहे, तर ते आपण पाहूत। मुलांनो हे पहा, दोन काड्या आहेत,
तर ह्या काड्या आपण या ठिकाणी एकमेकावरती ठेवलेले तर ह्या स्थिर आहेत, म्हणजे या ठिकाणी कोण हा होत नाही, म्हणजे शून्य अंशाचा कोण आहे या ठिकाणी, या कोणालाच काय म्हणतात, शून्य कोण असे म्हणतात। तर आपण आकृती पाडू। ही आकृती आहे शून्य कोण। तर याची व्याख्या काय तयार होते पहा। शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला शून्य कोण म्हणतात। हा कोण जे आहे एकावरती एक ह्या भुजा कशा आहेत, इथं स्थिर आहेत, म्हणून ह्याला कोणता कोण म्हणायचं, शून्य कोण। आणि त्याचं माप कसं असतं, असं अंशामध्ये तुम्हाला माहित आहे कोणाचं माप लिहित असताना अंशामध्ये लिहायचं, तर शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला कोणता कोण म्हणतात, शून्य कोण। आता त्याच्या नंतर पहा, आता मी काय केल्या, काढ्या थोड्या थोड्याशा वरती अशा लिहिलेल्या आहेत। या ठिकाणी कोण तयार झालेला आहे, हा जो कोण तयार झालेला आहे या कोणाला काय नाव, त्याचं लघु कोण। हा कोण कोणता आहे, लघु कोण तयार झालेला आहे। पहिला नाव दिलं ए बी सी, या ठिकाणी हा लघु कोण तयार झालेला आहे, लघु कोण। कोणता कोण म्हणायचा, लघु कोण, लघु कोण म्हणतात। तर हा पहा कोण ए बी सी हा लघु कोण आहे। आता पुढे ह्याच काड्या आपण पुढे पुढे अंतर वाढवत वाढवत या ठिकाणी पहाशा सरळ झाले, इकडून एक स्थिर आहे आणि ही सरळ। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर घड्याळामध्ये सुद्धा पहा 3 वाजल्यानंतर घड्याळामध्येही 3 वाजली की अशी स्थिती तयार होते, म्हणजे या ठिकाणी कोणता कोण झालेला आहे, काटकोण तयार झालेला आहे। तर आपण काटकोणाची ही आकृती काढू। किती अंशाचा असतो, 90 अंश माप असत काटकोणाचं। तर
त्या ठिकाणी पहा काटकोणाची आपण व्याख्या लिहू। पाठ ही करायची गरज नाही, आता तुम्हाला लगेच लक्षात येतं। तर काय आहे म्हणजे काय होणार आहे या ठिकाणी, किती अंशाचा कोन तयार झाला? 90 अंश मापाच्या कोणाला काटकोन म्हणतात। कोन पी क्यू आर हा काटकोन आहे। आणि एक दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी आता इथं असं चौकोन दाखवलं की ही काय आहे काटकोणाचं चिन्ह आहे, हे मतलब हे काटकोणाचे चिन्ह आहे। तर आपण काटकोन पाहिला, पुढचा प्रकार आपण पाहू। हे पहा आता या ठिकाणी असा कोन काय झालेला होता, काटकोन। आता परत 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 मी काय केलं, अंतर वाढवलं। या ठिकाणी पहा हा काय कोणता कोन तयार झालेला आहे, विशाल कोन तयार झालेला आहे, म्हणजे त्याचं माप हे 90 अंशापेक्षा कसं आहे, जास्त आहे। तर आकृती काढून पाहू आपण। L M L हा कोणता कोण आहे, विशाल कोण। तर याची व्याख्या काय होणार आहे, ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त परंतु 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला कोणता कोण म्हणतात, विशाल कोण। व्याख्या लक्षात ठेवा, आणि कोन यल यम यल हा विशाल कोन। आता पुढचा पहा, आता आपण या ठिकाणी या काड्या परत अशा अशा अंतर सरळ अशा घेतल्या, तर या ठिकाणी पहा या दोन्हीही अशा सरळ झालेल्या आहेत, म्हणजे या कोणाला कोणता कोण म्हणतात, सरळ कोण। आता सरळ कोण झालेला आहे म्हणजे त्याचं माप किती, 180 अंश असतं। याची व्याख्या सरळ कोण, किती माप होत सरळ म्हणजे 180 अंश मापाच्या कोणाला कोणता कोण म्हणतात, सरळ कोण। सरळ कोण कोन x y छेद हा
उंचा पार ज्या वेळेस आपण इथं सरळ आणलं होतं पर ज्या वेळेस आपण इकडे खाली खाली गेला बाजूने इकडे तर हा झाला प्रविशाल कोन। पुढचा प्रकार आहे प्रविशाल कोन। पूर्ण कोन
आता याच्यावर ना तुम्हाला सराव संच यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे ही देता येतील। तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला दिलेले गणित माझा सोबती, त्याच्यामध्ये काही चित्र दिलेत जत्रेत घरात आणि बागेमध्ये। जत्रेमध्ये तुम्ही तुम्हाला आवडतं पाळण्यामध्ये बसायला, गोल फिरतो तो राट पाळण्यामध्ये बसता, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय तयार होतात, कोण तयार होतात, त्याच्यामधले कोण कोणत्या प्रकारचे आहेत ते निरीक्षण करून पहा आणि त्याच्या खाली लिहा। परत मुलं काय करतात, त्याचं गोल चक्र असतो त्याच्यामध्येही कोण तयार होतो, आणि सीसॉ, बागेमध्ये सीसॉ खेळतो आपण, त्या ठिकाणीही सीसॉ खेळत असताना वरच्या बाजूला एक मुलगा खाली येत जातो, तिथंही कोण तयार होतो तेही कोण तुम्ही पहा कोणत्या प्रकारचा होतो ते निरीक्षण करून त्याच्या खाली लिहा। आणि पुढे दिलेलं आहे तुम्हाला काही जोड्या लावा, एका कोणाच्या एका बाजूला गटामध्ये कोणाचे माप दिलेले आणि दुसऱ्या बाजूला त्याचा प्रकार दिलेला आहे। समजा त्या ठिकाणी 180° दिला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येतं 180° म्हणजे कोणता कोण तयार होणार आहे, तिथं सरळ कोण होणार आहे। 0° दिला असेल तर त्याच्या पुढे त्याची जोडी कोणती येणार आहे, शून्य कोण। 360° असेल तर तिथं कोणती येणार आहे, पूर्ण कोण। अशा प्रकारे तुम्ही तिथं जोड्या तुम्हाला येतात, हे पाठ व्यवस्थित आकृत्या काढा। आणि तुम्ही काय करा बघा मुलांनो, घरी तुमच्या हे असतं कागद, कोरा पेज वगैरे असेल तो मोठा घ्यायचा, रुलिंग पेज घ्यायचा, आणि त्याच्यावरती आपल्या घरामध्ये तुमच्या समजा काड्याच्या पेटीमध्येही काड्या घेऊ शकता, तिथं 0° कोण दाखवू शकता, अशा पद्धतीने लघु कोण दाखवायचा, काटकोन दाखवायचा, चिटकवा त्याच्यावरती आणि त्याच्या पुढे त्याच्या व्याख्या लिहा। आणि तिथं ज्यावेळेस तुम्ही चिटकवणार आहात तिथंही स्केच पेननं म्हणा किंवा पेननं त्याच्या खाली त्याला नावं द्या, पेन्सिलनं द्या, कशानेही द्या, आणि अशा प्रकारचा छानपैकी तुम्ही काय करा, चार्ट तयार करा। काड्या ह्याच घ्याव्या लागतात असं काहीच नाही आहे, घरामध्ये झाडूच्या काड्या असतात, झाडूच्या काड्याही वापरू शकता तुम्ही, दुसरं काही असेल काड्यासारखं तेही, किंवा नको वाटत असेल तर स्केच पेननं आकृत्या काढा किंवा पेन्सिलनं काढा आणि त्याच्या पुढे व्याख्याही लिहा। आणि लक्षात ठेवा त्याचं मापही तुम्ही कोण मापकाने मोजा, किती अंशाचं आहे तिथं मापही लिहा, आणि अशा प्रकारचा चार्ट तयार करा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही नेहमी वावरता, समोर त्या ठिकाणी लावा आणि येता जाता तुम्ही वाचत राहा, म्हणजे तुमचे कोणाचे प्रकार तुम्ही विसरणार नाही आहे, पुढल्या वर्षी परत त्याचा उपयोग होतो। आता मागच्या पाठामध्ये जसं पाहिलं त्याच्यावरतीच अवलंबून आहे की नाही, रेषा, रेषाखंड, बिंदू, बिंदू इथं आलास तर अशा प्रकारे। आणि दुसरा प्रश्नही काय दिलेला आहे, कोणाच्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या कोणाच्या आकृत्याच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे, नावं लिहायचे। आणि पुढचा तिसरा प्रश्न आहे लघु कोण, काटकोण, विशाल कोण, त्या ठिकाणी तुम्हाला पेन्सिल पट्टीचा वापर आणि कोण मापकाचा वापर करून तिथं ज्या त्या आपण तुम्ही लघुकोन काढा, म्हणजे 90° कमी काटकोन 90° काढा आणि विशाल कोन तुम्ही 120° काढा किंवा 115 म्हणजेच 90° मोठा कोन काढा। आणि अशा प्रकारे तुम्ही सराव संच दोन सोडवा, काही अडचण आली तर विचारा। वहीवरती आकृत्या सुबक आणि पेन्सिलचं टोक हे अणुकुचीदार ठेवा, हे लक्षात ठेवा। मग पुढचा पाहू पुणे पुढचा।